या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत गोकुळ, गोकुळ दूध आणि दुग्ध उत्पादने। सिंधुदुर्ग जिल्हा स्वदेश दर्शन योजना भाग 2 मध्ये सहभागी करून पर्यटनाच्या दृष्टीने नवीन DPR बनवावा आणि स्वदेश दर्शन योजनेची अंमलबजावणी तातडीने करावी अशी मागणी खासदार विनायक राऊत यांनी निवेदनाद्वारे केंद्रीय पर्यटन मंत्री जी कृष्ण रेड्डी यांच्याकडे केली आहे। कृष्ण रेड्डी यांनी सुद्धा दखल घेत महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन खात्याला लवकरात लवकर DPR केंद्र सरकारकडे सादर करण्याचे आदेश दिले। घरातून मोबाईल, सोन्याची चेन तसेच लोखंडी डंबेल्स असा 38,000 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरी प्रकरणी पोलीस कोठडीत असलेल्या संशयित साजिद उर्फ मुन्ना इसाक शेख यांच्या पोलीस कोठडीत एक दिवसाची वाढ झाली आहे। याबाबतची तक्रार सालईवाडा शासकीय विश्रामगृहाजवळ राहणारे अल्ताफ मुल्ला यांनी पोलीस ठाण्यात दाखल केली होती। त्यानुसार पोलिसांनी तात्काळ साजिद शेख याला ताब्यात घेऊन अटक केली होती। त्याला 6 फेब्रुवारीला न्यायालयात हजर केलं असता 8 फेब्रुवारीपर्यंत 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक गणेश कराडकर यांनी आरोपीची घरी जाऊन झाडाझडती घेतली असता त्यांना चोरीतील लपवून ठेवलेली लोखंडी डंबेल्स आढळले, ते पोलिसांनी जप्त केलेत। चोरीतील ऐवज हस्तगत करण्यासाठी पोलीस कोठडीची मागणी न्यायालयात केली। त्यानुसार न्यायालयाने तपासासाठी पोलीस कोठडीत 1 दिवसाची वाढ केल्याची माहिती तपासी अधिकारी कराडकर यांनी दिली। काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी आणि आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर अज्ञातांकडून हल्ला झाल्याची घटना घडली आहे। त्यांच्या मतदारसंघातील कसबे दवंडा या गावात असताना हा हल्ला झालेला आहे। प्रज्ञा सातव यांनी स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे। या हल्ल्यामागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही। उस्मानाबादमधील उरुसात वळू उधळल्यानं चेंगरा चेंगरीची घटना घडली आहे। गुरुवारी पहाटे घडलेल्या घटनेत 14 भाविक जखमी झाले। जखमींवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत। उस्मानाबाद शहरातील हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाजी रहे यांच्या उरुसच्या धार्मिक कार्यक्रमावेळी अचानक वळू उधळला आणि मोठी चेंगरा चेंगरी झाली। पहाटे घडलेल्या घटनेत 14 भाविक जखमी झालेत। सर्व जखमींवर उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। व्हॅलेंटाईन वीकला सुरुवात झाली आहे। हा महिना प्रेमाचा म्हणून ओळखला जातो। 7 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारीपर्यंत प्रत्येक जण हा दिवस अधिक खास पद्धतीनं साजरा करण्याचा प्रयत्न करतो। तर 14 फेब्रुवारीला आपल्या पार्टनरप्रती असलेलं प्रेम व्यक्त केलं जातं। दरम्यान पशु कल्याण मंडळानं व्हॅलेंटाईन डे ऐवजी 14 फेब्रुवारीला काऊ हग डे साजरा करण्याची मागणी केली आहे। 14 फेब्रुवारीला गायींना मिठी मारून त्यांच्या प्रती प्रेम व्यक्त करावं आणि व्हॅलेंटाईन डे ऐवजी काऊ हग डे साजरा करावा अशी प्राणी कल्याण मंडळानं मागणी केली आहे। या बातमीपत्राचे प्रायोजक होते गोकुळ, गोकुळ दूध आणि दुग्ध उत्पादने। आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाइव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा, लाइक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सॅटेलाइटचं YouTube चॅनल।